मनोरुग्ण महिलेवर अत्याचार करून तिला रस्त्याची शेजारी फेकल्याची अत्यंत क्लेशदायक घटना गणेशपूर येथे घडली होती. या घटनेच्या तिसऱ्या दिवशी या प्रकरणातील एक आरोपी भंडारा पोलिसांनी अटक केला असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी होते का याची चाचपणी पोलिसांमार्फत केली जात आहे. दरम्यान घटनेच्या रात्री ही मनोरुग्ण महिला ग्रामपंचायत परिसरात एकटी असल्याची संधी साधून या मद्यधुंद आरोपीने तिला आपल्या ऑटोत बसवून कोरंबी मार्गाकडे घेऊन गेला. तिथे तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून देऊन तो पसार झाला होता. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आली होती. 3 दिवसापासून आरोपी शोध सुरू होता. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, परंतु 3 दिवसापासून आरोपीचा शोध सुरू असताना पोलिसांवर तणाव होता. त्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहेत. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा.